विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल आपल्या हिंदू धर्मातील सर्वात मोठी एकादशी म्हणजे देवशयनी आषाढी एकादशी। या आषाढीचे महत्त्व इतके अनन्यसाधारण यासाठी आहे की याच दिवशी भगवान श्री हरी श्री विष्णू चार महिन्यांसाठी योग निद्रिस्त होतात। क्षीरसागरामध्ये शेषनागावर ते निद्रा घेतात आणि चार महिन्यानंतर देव प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी, की ज्या एकादशीला कार्तिकी एकादशी असेही म्हटले जाते, भगवंत योगनिद्रेतून बाहेर येतात। या चार महिन्यांच्या कालावधीत देवादिदेव महादेवांकडे या सृष्टीचे संचालन असते। या सृष्टीचा सांभाळ देवादिदेव महादेव करतात। श्रोते हो, जर आपल्याही जीवनामध्ये धनसमस्या आहेत, पैसा येत नाही, पैसा टिकत नाही, पैशामध्ये वाढ होत नाही, उद्योग व्यवसाय नोकरीमध्ये प्रमोशन्स या समस्या आहेत, तर आपणसुद्धा या देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशी काही छोटे छोटे उपाय करू शकता। हे उपाय कोणते आहेत? उपाय नंबर एक, या दिवशी आपण भगवान श्री हरी श्री विष्णूंची मनोभावे पूजा करा, किंवा श्रीहरींचे कोणतेही रूप, विठू माऊली असतील, बालाजी तिरुपती बालाजी असतील, बाळकृष्ण असतील, भगवान श्रीकृष्ण असतील, किंवा प्रभू रामचंद्र असतील, भगवान श्री हरी विष्णूंच्या कोणत्याही रूपाचे पूजन आपण या दिवशी आपण आपल्या घरात नक्की करावं। आणि जर तुमच्या घरात दक्षिणावर्ती शंख असेल तर या शंखात गंगाजल भरून किंवा कोणत्याही पवित्र नदीचे पाणी भरून, किंवा तेही नसेल तर आपल्या घरातील शुद्ध जल भरून त्या पाण्याने आपण जर भगवंतांना जलाभिषेक केला आणि जर आपले आपण मागणे मागितले तर हे मागणे, ही इच्छा, आपली कामना भगवंत नक्की पूर्ण करतात। श्रोते हो, भगवान श्रीहरींच्या पूजेमध्ये त्यांना पिवळ्या रंगाची वस्त्रे अर्पण करणे, पिवळ्या रंगाची फुले वाहणे, पिवळ्या रंगाची फळे मिठाया अनेक जण अर्पण करतात। पिवळा रंग भगवंतांना अतिशय प्रिय आहे। आपणसुद्धा केळी असतील, मोसंबी, फळे असतील, हे भगवंतांना नक्की अर्पण करा। ज्यांना मोठ्या प्रमाणात धनलाभ व्हावा, पैसा प्राप्त व्हावा अशी इच्छा आहे, अशा लोकांनी या एकादशीस भगवान श्री हरी विष्णूंसोबत माता लक्ष्मीचेही पूजन करावे, कारण माता लक्ष्मी या संपूर्ण धराच्या अधिपती आहेत। श्रोते हो, या आषाढीच्या सायंकाळी तुळशी मातेजवळ, ज्या ठिकाणी आपण तुळस लावलेली आहे, या तुळशी मातेजवळ एक तुपाचा दिवा अवश्य प्रज्वलित करा। हे तूप जर गायीचे असेल, गावरण गायीचे असेल, तर अतिउत्तम राहील। जर इतर तूप असेल तर त्यामध्ये आपण चिमूटभर हळद टाकून त्या तुपाचे शुद्धीकरण करू शकता। माता तुळशीला मनोभावे आपण हात जोडून प्रार्थना करा की आपल्या घराची, आपल्या कुटुंबाची धनदौलतीने बरकत व्हावी, आपल्या घरामध्ये पैसा वाढावा, अशी प्रार्थना आपण माता तुळशीजवळ करा, कारण तुळस ही विष्णुप्रिय आहे। श्रोते हो, या देवशयनी आषाढी एकादशीच्या सकाळी पिंपळ वृक्षाजवळ जाऊन, पिंपळाजवळ जाऊन आपल्या घरातील तांब्याभल जल आपण पिंपळाला नक्की अर्पण करा। या पिंपळ वृक्षात भगवान श्री हरी विष्णू वास करतात। भगवान विष्णूंच्या विष्णूंना प्रसन्न करणारा हा अतिशय साधा उपाय आहे। आपण पिंपळाजवळ हात जोडून आपली इच्छा पूर्ण करण्याचे मागणं मागू शकता। श्रोते हो, या दिवशी थोडंसं कच्चं दूध, म्हणजेच न तापवलेलं दूध, गाईचे दूध घ्यावे, त्यामध्ये थोडेसे केसर टाकावे आणि अशा केसर मिश्रित दुधाने भगवान श्री विष्णूंचा अभिषेक करावा, याने सुद्धा श्रीहरींची कृपा प्राप्त होते। श्रोते हो, आजच्या दिवशी कोणत्याही मंदिरामध्ये, आणि विशेष करून भगवान श्री हरी विष्णूंचे मंदिर असेल, भगवान कृष्णाचे मंदिर असेल, किंवा रामाचे मंदिर असेल, रामचंद्रांचे मंदिर असेल, तर त्या ठिकाणी जाऊन आपण भगवंताच्या चरणी काही अन्न हे नक्कीच तिथे ठेवावे आणि नंतर हेच अन्न आपण गोरगरिबांना, गरजूंना वाटावे, दान करावे, याने सुद्धा भगवंत प्रसन्न होतात। लक्षात ठेवा, प्रत्येक मनुष्य मात्रामध्ये, मनुष्याच्या हृदयामध्ये भगवंत वास करतात आणि या भगवंताला प्रसन्न करण्याचा हा अतिशय साधा सोपा मार्ग म्हणजे दानधर्म। या दानधर्माचे अतिशय महत्त्व हे हिंदू शास्त्रात वर्णवलेले आहे। श्रोते हो, हे जे मी तुम्हाला उपाय सांगत आहे, हे जर आपण अगदी भक्तिभावाने, श्रद्धेने केले तर आपल्याला मनोवांछित फलप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही। श्रोते हो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। ही माहिती आपल्या मित्रपरिवाराला, नातलगांना नक्की शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। राम कृष्ण हरी।